अभिनेत्री चिन्मयी सुमितने आजवर अनेक नाटकांमधून तिच्या अभिनयाची जादू दाखवली आहे. नाटक क्षेत्रात तिचा सहज वावरही अनेकांना आवडतो. शिवाय तिची आणि सुमितची भेट सुद्धा नाटकातच झाली आणि तिथेच त्यांचे सूर जुळले. नुकतीच तिने आरपार या चॅनलला मुलाखत दिली आणि त्यात तिने अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. चिन्मयीला वजनावरून आणि दिसण्यावरून खूप ट्रोल केलं गेलं होतं. तिला सुरुवातीपासूनच संसाराची आवड होती. तिला घर, मुलं, बाळ यांच्यात रमायला आवडत होतं. मुलं झाल्यावर तिने अभिनयातून ब्रेक घेत मुलांकडे लक्ष द्यायचं ठरवलं आणि सुमितने सुद्धा तिच्या निर्णयाला सपोर्ट केला. त्या काळात चिन्मयीने अनेक आजारपणांना तोंड दिलं. गुडघ्याची सर्जरी आणि इतर आजारपणांमुळे तिचं वजनही वाढलं होतं आणि जेव्हाही ती बाहेर जायची तेव्हा तिला दिसण्यावरून बोललं जायचं. सुमित आणि तिच्यातही अनेकांनी तुलना केली. एका पार्टीमध्ये 22 वर्षाच्या मुलीने तिच्यावर टीका केली होती. तीच सुमितची बायको आहे असं समजल्यावर त्या मुलीला चक्क धक्का बसला होता. ती कुजबूज चिन्मयीच्या कानावर पडली आणि तिला या गोष्टीबद्दल फार वाईट वाटलं. शिवाय त्यांचं लग्न आई वडिलांनी ठरवलं असणार असंही काही जण म्हणाले होते. मी कशी आहे, माझं काम कसं आहे हे न बघता फक्त दिसण्यावरून मला बोललं गेलं आणि आजही बोलतात असा खुलासा चिन्मयीने केला. यामुळे तिला काही काळ डिप्रेशन सुद्धा आलं होतं असंही तिने सांगितलं. पण सगळ्यात सुमितने मात्र तिला नेहमी साथ दिली. तिच्या प्रत्येक निर्णयाचा त्याने आदर केला. तुम्हाला सुमित आणि चिन्मयीची जोडी कशी वाटते हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.